आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही इथे गण गण गणात भूते. आता तुम्ही मला दिसून राहिला पण पांडोबा इटोबा धूर्त आहेत लेकरा. आम्ही त्याईले दिसत नसलो तरी दिसत असल्याचा बहाणा करते, मुद्दाम तसं भासवते. गण गण गणात भूते. दिसत नसतील तर काऊन भासवतील? पण खोट सांगण्यात पांडोबा विठोबाचा काय फायदा आहे? खोट बोलून त्याला काय मिळणार? आसुरी आनंद हो त्याईचा स्वभाव विशेष आहे. मला नाही पटत. आम्ही पटवून पण देणार नाही ना. ज्याच त्याईले समजायला हवं लेकरा. आम्ही ब्रह्मांड नायकाचे सेवक चाक. सावध करणं, सन्मार्ग दाखवणं हा आमचा धर्म. श्रीकले सत्य गोगल गाईच्या चालीने चालते म्हणून पटायला येळ लागते. असत्य धर्म अग्नीच्या वेगानं पसरते. सत्य पचायले स्वीकार करायले कठीण राहते. असत्य लगेच पसते. लेकरा घाणीची दुर्गंधी दूर दूर वरून येते पण सत्य म्हणजे सुगंध. त्यासाठी अत्तराचा पाया कानात ठेवा लागते. गण गण गणात बोते. पण प्रश्न विचारण्यापरीस विचार कर आणि हा पण विचार कर का आम्ही तुझा सूड कायले घेऊ, तुले कायले त्रास देऊ. श्रीकले जसा इशारी सर्पाने दंश केला का ईश तुमच्या शरीरात भिनत जाते, तस पांडोबा इटोबानी इशारी इचारांचं जहर भरलं आहे तुया मना. पण निव्वळ पांडोबा इटोबानच तू हमान कलुषित केलं आहे ह्यावर तर पण आमचा विश्वास नाही. तर तूच मन तुले खाऊन राहिलं आहे लेकरा. महामन हो कारण तुझ्या हातून घडलेल्या चुका आणि अपराध आणि ह्या अपराधांची शिक्षा तुले भोगावीच लागणार म्हणून तूच मन तुले खाऊन राहिला आहे. शिक्षा भोगावी लागत म्या कायले शिक्षा भोगू? मले कोण शिक्षा देणार? तुम्ही गण गण गणात बोते. आम्ही कायले कोणाले शिक्षा देऊ? तो अधिकार जगदीश्वराचा. शिवाय सत्कर्माची मधुर फळ आणि दुष्कर्माचे भोग ज्याचे त्यालेच भोगावे लागतेत लेकरा. तुम्हाला काय म्हणायचं? गण गण गणात बोते. घाबरू नको लेकरा. तुझ्या हातून घडलेल्या पापांची दुष्कर्मांची शिक्षा तू भोगली आहे. काही सांगता म्या कवा भोगली? गण गण गणात बोते. सुडाच्या अग्नीत तू स्वतःले होरपळून घेतलं ना लेकरा. तुह मनस्वास्थ्य हरवलं. तुझ्या सुखाची आनंदाची राख झाली. स्वतःच तारुण्य नासवलं. कुठलीच नाती प्रेमानं मायेनं फुलवली नाही. राग द्वेष सतत धगधगत ठेवून स्वतःले जाळून घेणं हीच ती शिक्षा. गण गण गणात बोते. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नक्षत्रानी हसणार आयुष्य तुले दिसलं नाही. सुगंधानं हसणारी वाऱ्यावर डुलणारी फुलं आणि प्रेमानं जवळ येणारी माणसं तुले दिसलीच नाही.
दिसला तो सर्वत्र पसरलेला धगधगणारा वनवा। ही शिक्षा नाही का लेकरा? स्वतःच स्वतःले दिलेली शिक्षा। गण गण गणात बोते। लेकरा आता शिल्लक आहे थे नाम्याच्या मृत्यूचं प्रायश्चित्त, पण त्याबद्दल आम्ही तुले नंतर सांगू। ह्या क्षणी तुले सावध व्हायले हवं, शांत चित्त व्हायले हवं, मनातली भीती शंका दूर व्हायले हवी। लेकरा लेकरा तुझ्या गर्भातील बाळावर तर चांगले संस्कार व्हायले हवे, त्याचा विचार कर। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। सासूबाई, अहो सासूबाई, ते बाण उत्कटी का आता? स्पष्ट बोल, काय झालं? आकृतीस म्हणावं का काय? काय बाईजानं त्या बुवाची मूर्ती बनवली आहे त्या चिलीमोल्यांची? म्हणजे काय बोलून राहिली का तू? म्या माया डोळ्यांनी बघितलं स्वतःच्या, गजानन महाराजाची मूर्ती बनवली आहे। काय तू कायले बोलते? चुप, सांगून समजत नाही काय तुले? तिरसट दिसून राहिली बायका, इतला प्रिय आहे काय तिले तो गजानन बाबा? असं असल ना तर ती मूर्ती बायचा जवळ राहणारच नाही। जो उतला मातला त्याले मी खेचला। सासूबाई, मूर्ती आहे जी। कोणाची? श्री गुरुमाऊली गजानन महाराजांची। मी स्वतःच्या हाताने बनवली। शेण करून राहिली तू या संसाराच, मायाशी टक्कर देते मले चुनौती देणार? आई असं कायले करेल ती? भैताडा पाहून राहिला नाही का? बुवाची मूर्ती बनवते ही। मी शेणानं चित्र मिटवलं तरी तुले समजलं नाही? राख लावली तरी तुला अक्कल आली नाही? मायावर कुरघोडी करायला पाहते? तुले काय वाटते मूर्ती बनवून शेराले सवाशर झाली तू? नाही जी सासूबाई, माय श्रद्धा आहे महाराजांवर, म्हणून माय शब्द खोकले रुडवशील का भैताडे? इतली तुझी हिम्मत? असं वागणं म्हणजे अपमान झालं ना तुमचा? हो ना, सौबात की एक बात। सोड रे तू, सौबात की एक बात। या पायजाले म्या घटा शिकवते? ह्या उघड्या नागड्या बुवामुळे जोर आला काय तुले? तुझी समजी मस्ती उतरवते का नाही ती पाहे आता। तू या सारख्या नक्तीले गठोड्यात बांधून आठावर टाकते। माळसा म्हणतेत मले काय? माळसा म्हणतेत मले? मायासमोर फणा काढते जो उतला मातला त्याले मी खेचला। ते इकडं
सासूबाई, सासूबाई माफ करा, काय करता सासूबाई? हे घर माया आहे, म्या म्हणन तेच होणार, म्या जे ठरवते तेच होते, ते पण त्याले बदलू शकत नाही. सासूबाई पाया पडते म्या सासूबाई, असं कायले करता? मला मूर्ती द्या ना महाराजांची. आता होते फैसला, आता होते फैसला. सासूबाई द्या पडते मी सासूबाई, मूर्ती द्या मला, असं नका करू. हा बुवा माये घरात नको, जल समाधीच देते बुवाले. आई असं कायले करते? ए भैताडा, मारा जाते माये, मूर्ती द्या मला, असं नका करू सासूबाई. नाही पप्पा, आप काही ले चुकले. अशी कशी चिकटली मूर्ती? ए भैताडा, पाय ना हात चिकटले माय. पप्पा हात तुटत नाही. अरे खर बोलून राहिले मले पाहू दे. गण 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 हात बोलते, गण 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 हात बोलते. जोर चलावा, हात कसे चिकटतीन? मूर्ती तर अलगच नाही होऊन राहिली ना. द्या मले, माय महाराज आहेत त्या, द्या मले. ही इथून बाहेर जाणार नसल तर म्या घरातन निघून जाईन. काय मरत नाही तुही बायको? एक पाण्याचा थेंब पण द्यायचा नाही बाय झाले. आपण देलं नाही तरी पण पाणी भेटलं ना बाय झाले. चाल मूर्तीला घेऊन आत. हा
गण गण गणात बोलते आई गुरु माऊली तुम्ही दयेचा सागर आजी मने मले विश्वास दिला का तुम्ही माया पाठीशी हात कृपा केली जी कृपा केली धन्य झाले मी गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते धाकटे मालक हमेशा चिवचिव करणारी झगडा करणारी आमची चिमणी आज गप्प काऊ नये त्याले कारण आहे ना गुरु माऊली मालूम आहे आम्हाले हाव ना मग मी हा विचार करून राहिली का तुम्हाला बांधून कसं ठेवावं गण गण गणात बोलते काय बोलते बो तू तो काय कायले बोलन म्या बराबर बोलून राहिली चिमणे आम्हाले उखळाले बांधायले आम्ही बाळकृष्ण आहो का लेकरा श्वास घेणं आणि सोडणं सुरू राहते श्वासाले बांधता येईन का आत्मा शरीराच्या गाभाऱ्यात आहे त्याले बांधून ठेवता येईन का चिमणे श्वास आणि आत्मा या अदृश्य शक्तींच्या संगतीनं हे दृश्य शरीर चैतन्यमय आहे पण बांधून ठेवता येत नाही तसंच तुझ्या मनात ज्या वादळ आले उधाण आलं आहे त्याले बांधून ठेवता येत नाही भास्कर बद्दल विचार करून राहिली ना तू चिमणे हो जे गुरु माऊली भास्कर काकाजी म्हणाले आता फक्त 74 दिवसांचंच आयुष्य राहिलं आहे मग गुरु माऊली माझी प्रार्थना स्वीकार करा जी तुम्ही आणि भास्कर काकाजी येत्या 74 दिवसात हा वाडा सोडून कुठंही जायचं नाही दया करा जी तुम्ही या बंकट सदनामंदीच राहा आलेला दिवस आनंदानं घालवायचा मी समध्या आवडीच्या गोष्टी करून खाऊ घालन हर एक दिवशी भास्कर काकाजीले आनंद होईल असंच करायचं गण गण गणात बोलते मोठी गुणाची आहे आमची चिमणी साजरा विचार केला लेकरा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते शुभम भवतु आला का भास्करा ये लेकरा भास्करले विचारायले हवं का उरलेलं आयुष्य तुले कसं जगावं वाटते जेणेकरून तुझ्या मनाले आनंद होई आई गुरु माऊली हा काय प्रश्न आहे का शेवटच्या श्वासापर्यंत मले फक्त गुरुचरणापाशीच राहायचंय ना स्वर्ग सुखापरीच मोठा आनंद आहे आई गुरु माऊलीच्या सेवेत राहण्याचा अनमाह भाग्य थोर की आई गुरु माऊली मले वेगवेगळ्या संत सत्पुरुषांना भेटवणार आहे आई गुरु माऊलीची छत्र छाया या परिस मोठा आनंद कुठला हटबा आता चुपचाप आई गुरु माऊलीं सांगती आपल्या या वाड्या मंदी राहाल तर चालणार नाही का तुम्हाला मी असमधी सेवा करेन तुमची तुम्हाला हवं ते खाऊ पिऊ घालेन मग काय म्हणवण हिंडा तुमचा माझ्यावर तर भरोसा नाही का हो कोण बोललं का तुले का तुझ्यावर तर विश्वास नाही बोलाच नको बोललं तर मग आपला झगडाच होते गण गण गणात बोलते तू तर तलवारच काढते बा कावेरी समजून घे
आई गुरु माऊलींच्या मनात पर्यटनामंग काहीतरी वेगळा विचार असा. हो ना सुनबाई, आजवर तर आपलं घर समजूनच आलो का नाही, पण आता गोष्ट वेगळी आहे आणि येळ भी कमी आहे ना. आऊजी माही एक प्रबळ इच्छा आहे मनात, बोलू का? नको. नाही नको. नको काय ले? आई गुरु माऊली, भास्कर महाराजांनी कामना व्यक्त केली आणि त्याला कुत्रा ढसला, आता पुन्हा बंकर भाऊ. ही कामना मायासाठी आहेच नाही ना, पण लय जरुरी आहे आणि त्या पायी मले मुक्ती नाही भेटली तरी चालत. बाप्पा अशी कुठली इच्छा आहे? समजते समजते तर, पण त्यासाठी खंडू भाऊ बाळा भाऊ या समजा इले हजर राहा लागते. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. ठीक है, आम्ही बोलावतो समजाईले. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते.